इगतपुरी तालुक्यातील प्रलंबित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार हिरावन खोसकर यांनी इगतपुरीत तहसील कार्यालयात सोमवारी कंपनी व्यवस्थापकांची बैठक घेतली या बैठकीला तहसीलदार अर्चना भाकड नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे यांसह तालुक्यातील त्रेचाळीस कंपन्यांचे व्यवस्थापकीय अधिकारी उपस्थित होते तालुक्यातील कंपन्यांमध्ये किती स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला तालुक्यात किती कंपन्या आहेत याची माहिती आमदार खोसकर यांनी कंपनी अधिकाऱ्यांकडून घेतली आमदार येणार म्हणून तालुक्यातील अनेक नागरिकांनी तहसील कार्यालयात हजेरी लावली या बैठकीत तालुक्यातील बेरोजगार भूमिहीन धरणग्रस्त आपापले प्रलंबित कामांचे प्रश्न घेऊन आलेले नागरिक बाहेर वाट पाहत होते दोन तास बंद खोलीत बैठक झाली मात्र बैठकीत काय विषय चर्चेत आले काय निर्णय झाला याबाबत कोणताही थांगपत्ता लागला नाही नवनिर्वाचित आमदार खोसकर तालुक्यातील भूमिहीन शेतकरी आणि बेरोजगार यांचा प्रश्न सोडवून तालुक्यात विकासपूर्ती घडवतील अशी आशा असलेल्या काही युवकांनी बैठकीनंतर खोसकर यांच्याशी संपर्क केला बैठकीत तालुक्यातील के बेरोजगारीबाबत शेतकरी हिताची चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं वेद साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी